नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पावसाला सुरुवात झाल्याने खालापूर तालुक्यातील चौक बाजारपेठेत गावठी मासे घेण्यासाठी खवय्यांची गर्दी पाहायला मिळते. नदी व धरणातील मासे पकडून आदिवासी बांधव चौक बाजारपेठेत विकण्यासाठी येत असतात. या माशांसोबतच मुठे आणि चिंबोरीलाही मोठी मागणी आहे. चौक ही 40 गावची मोठी बाजारपेठ आहे. नदी व स्थानिक तलाव धरणातील मासे केमिकल प्रदूषित नाहीत. खेकडे व मासे यामधून भरपूर प्रमाणात खनिज मिळत असतात. गावठी मासे खेकडा व मुठे यांची विक्रमी प्रमाणात विक्री होत असल्याने स्थानिक आदिवासी बांधव आणि मच्छीमारांना रोजगार उपलब्ध झालाय. रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायतीने नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवलाय. या ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीवॉट लिक्विड या औषधाचं वाटप करण्यात आलं. मात्र हे औषध मुदत संपलेलं असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. 2021 मुदत संपलेली असताना प्रत्येक बॉटलवर ते साल खोडून 2022 हे साल नमूद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे केली आहे. या तक्रारीचं निवेदन रोहा पोलीस स्टेशन पंचायत समिती यांना देण्यात आलं. 1984 शेतकरी आंदोलनातील 5 हुतात्म्यांना अभिवादन करून तसंच लोकनेते दिबा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दुतुम गावचे हुतात्मे रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचं बलिदान कायमस्वरूपी स्मरणात राहावं या प्रेरणेने दुतुम ग्रामपंचायतने दुतुम गावाच्या मैदानाचं हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर खेळाचं मैदान असं नामकरण केलंय. हे मैदान TIPL कंपनीच्या माध्यमातून दुतुम इथे बनवण्यात आलंय. मैदानाच्या नामफलकाचं अनावरण लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सदानंद ठाकूर, अंगद ठाकूर, रविनाथ ठाकूर, सदस्या वैशाली पाटील, आशा ठाकूर, पूजा ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर, प्रकाशभाऊ ठाकूर, हुतात्मे पुत्र लक्ष्मण रघुनाथ ठाकूर व परिवार, माजी सरपंच रामनाथ ठाकूर, दीपक मडवी, मुरली ठाकूर, विनोद पाटील, संजय ठाकूर, बळीराम ठाकूर, संजय ठाकूर, कुंदन पाटील, प्रभाकर ठाकूर, रामचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर, अभय ठाकूर, संदीप ठाकूर, अरुण ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, मेघनाथ ठाकूर, अमित ठाकूर, राजेश ठाकूर, नंदू ठाकूर, निलेश ठाकूर, संदेश ठाकूर, तुकाराम ठाकूर, नंदेश दशरथ ठाकूर तसंच ग्रामस्थ उपस्थित होते. उरण पूर्व विभागातील पाणदिवे गावातील शरीर सौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे जितेंद्र जगन्नाथ पाटील यांनी मेट्रो फ्लेक्स जिम बँगलोर इथे नॅशनल बॉडी बिल्डिंग आणि चॅम्पियनशिप स्पर्धेत टॉप 6 येण्याचा बहुमान मिळवलाय. या स्पर्धेसाठी जितेंद्र पाटील यांचे गुरु सुदर्शन खेडेकर आणि विकी पाटील यांचं मुलाचं सहकार्य लाभलं. बँगलोर इथे प्रांजळ पाटील, प्रशांत पाटील, किरण केदारे यांनी मुलाचं सहकार्य केलं. यापूर्वी जितेंद्र पाटील यांनी शरीर सौष्ठव स्पर्धेत रायगड श्री, गुरुकुल श्री, द्रोणागिरी श्री, महाराष्ट्र श्री अशी अनेक बक्षिसं पटकावली आहेत. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ, रायगड जिल्ह्यातील आमदारांना पराभवाचं पाणी पाजू अशा शब्दात शिवसैनिकांनी गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. मंगळवार दिनांक 28 जून रोजी शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जाहीर निषेध सभा संपन्न झाली. यावेळी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बंडखोरांना राजीनामे देऊन निवडणुकीत उतरण्याचं आव्हान देणारे फलक जागोजागी झळकतायत. महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहीम हा कार्यक्रम 25 जून ते 1 जुलै पर्यंत राबवण्यात येतोय. या शिबिराअंतर्गत मंडळ कृषी अधिकारी खालापूर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौक इथे कृषी शिबिर पार पडलं. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचं परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून घ्यावं असं आवाहन खार जमीन संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ मनोज वहाने यांनी केलं. यासोबतच त्यांनी गांडूळ खत, कंपोस्ट खत, जीवाणू खतांचा वापर कसा करावा याची माहिती शेतकऱ्यांना दिली.
आधार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रसायनी नवीन कोळीवाड्यातील तलावाची स्वच्छता करण्यात आली. गेल्या 30 वर्षांपासून या तलावात केरकचरा, दुर्गंधीयुक्त घाण आणि सापांचं वास्तव्य होतं. यंदा या तलावातील गाळ जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला. यावेळी आधार सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाला उपसरपंच मयूर शेलार, माजी सरपंच निकिता भुईर, कोळीवाड्यातील नागरिकांनी आणि आपटा ग्रामपंचायत सदस्यांनी हातभार लावला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.